नमस्कार मित्रांनो, तर आजपासून आपण रेगुलर बेसिसवर मार्केटचा व्ह्यू आपण शेअर करणार आहोत. तर हे रेगुलर बेसिसवर तुम्हाला जर माझे व्ह्यू लागत असतील तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर प्रेस करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला रोजचे जे अनालिसिस असतील म्हणजे उद्या मार्केट कशा प्रकारे असू शकेल, राईट, तर याचे अनालिसिस तुम्हाला हे यूट्यूबवर मिळत चालेल. ठीक आहे, सो तर आपण सुरू करूया. बघा, आपण वीकली अनालिसिस पहिले बघूया. वीकली अनालिसिस मध्ये तुम्ही बघू शकता बघा की सम पहिले ज्यावेळेसला एक कॅन्डल बनली होती, राईट, ही एक कशी बनली होती, खालून याला एक बाईंग आली होती आणि रेड कॅन्डल फॉर्म केली होती. सिमिलर पद्धतीमध्ये ह्या वीकमध्ये तुम्ही बघितलं असाल तर एक डीप आली, डीप आल्यानंतरला खालून पुन्हा काय आलं, फ्रायडेच्या मार्केटला खालून खूप मोठ्या प्रमाणात बाईंग आलेली. ठीक आहे, सो आता हे वीकली आपण अनालिसिस का करायचं, कारण वीकली याच्यावरून आपल्याला समजतं की मार्केटमध्ये ॲक्च्युअल ट्रेंड काय असणार. ठीक आहे, आता दोन्ही साईडला इथं काय एक लिक्विडिटी तयार झालेली बॉटम साईडला, राईट, ज्यावेळेसला लिक्विडिटी मार्केट क्रिएट करतंय, राईट, म्हणजेच तुम्ही बघितलं असाल ज्या वेळेसला मार्केट ह्या पोझिशनला ज्यावेळेसला टॅप केलं होतं मार्केटने, राईट, खूप जणांनी इथं काय केलं होतं, सेलिंग पोझिशन बनवलेल्या होत्या, राईट, पण काय झालं, इमिडिएटली ह्या पोझिशन पासून काय झालं, मार्केट रिव्हर्स झालं. तर हा एक लिक्विडिटीचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला हा एक समजून घेणं गरजेचं आहे. लिक्विडिटी म्हणजेच काय, ज्या वेळेसला जे स्टॉप लॉस जिथं प्लेस केलेलं असतं, राईट, आणि त्या स्टॉप लॉसला काय करतं, मार्केट हिट करून वर जातं, रिव्हर्स जातं, तर त्याला आपण काय म्हणतो, एक लिक्विडिटी किंवा ट्रॅप ट्रेडिंग हा कन्सेप्ट असतो. पण कधीही लक्षात घ्या, लिक्विडिटीवर जर आपण काम केलं तर सिम्पली काय होत असतं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या मिळत असतात आणि त्याच्यावरून आपले ट्रेड हे परफेक्ट होत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही डेली जर कॅन्डल बघितली तर डेली कॅन्डलमध्ये तुम्हाला एक दिसलं पाहिजे बघा, इथं स्पष्ट एक डब्ल्यू पॅटर्न दिसतोय, हे सर नो, आणि ह्या इथं त्या डब्ल्यू पॅटर्नचं काय, ब्रेकआउट पॉईंट, राईट, ब्रेकआउट पॉईंट पासून याचं जे टार्गेट असेल, राईट, तर याचं टार्गेट जेवढं खाली आहे इथून इथपर्यंत जरी 968 पॉईंट आहे, राईट, सिमिलर पद्धतीमध्ये वरती सुद्धा 968 पॉईंट, म्हणजेच ऑलमोस्ट याचं टार्गेट एक्सपेक्टेड आपण करू शकतो ते म्हणजे 51,600, राईट. आता सध्या मार्केट चालू आहे 50,500, त्यानंतरला इथून 1,000 पॉईंट म्हणजे 1,100 पॉईंटच्या जवळजवळ रॅली इथून वरती येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, सो इन एन ॲव्हरेजमध्ये इथं डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला सरळ सरळ दिसतोय, तर हा डब्ल्यू पॅटर्न आहे आणि ही त्याची नेकलाईन, ज्यावेळेसला ब्रेक करणार सिम्पली प्रिव्हियस डे हाय, जसं कालचं जे मार्केट झालं, राईट, त्याचा आपण जर हाय आणि लो जर मार्क केला, राईट, तर सिम्पली हायच आपण मार्क करा, जर हाय सिम्पली 50,600 जर ब्रेक केला अपसाईडला, राईट, तर इथून तुम्ही ही रॅली एन्जॉय करू शकता आणि त्या पद्धतीमध्ये हा ट्रेड होऊ शकतो. दुसरं तुम्ही जर बघितलं तर इथं ट्रेंड लाईनचं एक फॉर्म झालेली बघा, बरोबर, आणि ह्या ट्रेंड लाईनचं सुद्धा काय केलेलं आहे, ब्रेकआउट दिलेलं आहे मार्केट, त्याला मल्टिपल टाइम फ्रेमला चेक का करायचं, याचा हाच फायदा असतो. ठीक आहे, ट्रेंड लाईनला कमीत कमी 2 पॉईंट जॉईंट झालेले पाहिजे, ओके, आणि याचं ब्रेकआउट दिलेलं आहे. 1 आवर मध्ये जर बघितलं तर बरोबर ट्रेंड लाईनचं काय दिलेलं आहे, ब्रेकआउट दिलेलं आहे, राईट, सो उद्याचा एक म्हणजेच मंडेच्या मार्केटला 50,844 एक हर्डल आहे, तेवढा जर ब्रेक झाल्यानंतरला काय करेल, तो पुन्हा रिटेस्ट करून जर पुढे गेला तर हेल्दी करेक्शन म्हणजेच चांगल्या प्रकारे अप साईडला ट्रेंड असू शकतो. ठीक आहे, त्याचप्रमाणे 15 मिनिट कॅन्डल बघितली तुम्ही तर ती त्या प्रकारे बनलेली आहे. पण एक अजून जर तुम्ही बघितलं यामध्ये तर मार्केट कम्प्लिटली बघा, 5 ऑगस्ट नंतरला 6 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 12 ऑगस्ट आणि 13, 14 ऑगस्ट, 6 आणि हे 7, 16 ऑगस्ट, सातही दिवशी बघितलं तुम्ही तर मार्केट एका रेंजमध्ये, ठीक आहे,
सो हे मार्केट रेंज मध्ये आहे, तर आता याचं ब्रेकआउट देण्याचे चान्सेस आता वाढलेले आहे. ठीक आहे, हे जिथल्या साइडला ब्रेक करेल, राईट अप साइड किंवा डाऊन साइड, तर सिम्पली एक ट्रेंडिंग मार्केट इथं आपण काय करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो सिम्पली इथून लाईक दिस, अशा प्रकारे लाईक दिस. ठीक आहे, अशा दोन्ही साइडला तुम्हाला ह्या बॉक्स थेरीनुसार हा कन्सेप्ट मला तरी दिसतो. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण हे मार्केटचं अनालिसिस करत असतो, राईट. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, राईट, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला याचे नोटिफिकेशन रोजचे मार्केटचे मिळत जाईल. ठीक आहे, थँक्यू.